इयत्ता पहिली विषय भाषा घटक वाचन पूर्व व लेखन पूर्व तयारी निर्मिती पल्लवी देशमुख। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी तुम्हाला छान छान चित्र दाखवते। तुम्ही चित्र बघा आणि चित्राची नाव सांगा। चित्रातील वस्तू तुम्ही नेहमी बघता। मित्रांनो, तुम्ही छान छान चित्र बघितली, पण आता तुम्ही या चित्रांची नावं मला सांगायची आहेत। हे कशाचं चित्र आहे? कप। छान, हा आहे कप। हे कशाचं चित्र आहे? मासा। बरोबर ओळखलं, हा मासा आहे। हे चित्र बघा, चित्रात काय दिसते आहे? लाटणे। अगदी बरोबर, हे आहे लाटणे। ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे? भाजी। कोणती भाजी आहे? पालक। छान, ही आहे पालक। मित्रांनो, तुम्ही छान छान चित्र बघितली, चित्राची नाव सांगितली। आता आपण चित्र आणि चित्राचे नाव यांच्या जोड्या जुळवणार आहोत। जोड्या जुळव। बघा, आपल्याला डाव्या बाजूने चित्र दिलेली आहे आणि उजव्या बाजूने चित्राचे नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला चित्राचे नाव शोधून जोड्या जुळवायच्या आहेत। सर्वात प्रथम इथे पालकचे चित्र दिलेले आहे, मग आपल्याला चित्राचे नाव शोधून त्याची जोडी जुळवायची आहे, म्हणजेच आपल्याला पालक हा शब्द शोधायचा आहे। आता त्याखाली कपाटाचे चित्र दिलेले आहे, त्या चित्राचे नाव शोधून त्याची जोडी जुळव। त्यानंतर माशाचे चित्र दिलेले आहे, चित्र व चित्राचे नाव यांची जोडी जुळव। सर्वात शेवटी लाटण्याचे चित्र आहे, ते चित्र व त्याचे नाव यांची जोडी जुळव। आता आपण पुढे जाऊया। शब्द पहा, सारख्या शब्दांच्या जोड्या जुळव। आताच आपण चित्र व चित्राचे नाव यांच्या जोड्या जुळवल्या। आता आपण सारखे शब्द शोधून त्यांच्या जोड्या जुळवणार आहोत। उजव्या बाजूने जे शब्द दिले आहेत ते शब्द डाव्या बाजूनेही दिलेले आहेत। कप हा शब्द उजव्या बाजूला शोधून जोडी जुळवा। कप हा शब्द शोधून जोडी जुळवली। छान, पालक या शब्दाची जोडी जुळवा। छान, मासा या शब्दाची जोडी जुळवा। अगदी बरोबर, छान। आता शेवटी लाटणे हा शब्द राहिला आहे, लाटणे शब्द उजव्या बाजूने शोधून जोडी जुळवा। छान, आता तुम्हाला सर्वांना समजले आहे। आता तुम्ही तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातील पान नंबर 11 काढा व त्यात दिलेल्या जोड्या जुळवा।